नमस्कार, सीटीव्हीच्या सर्व दर्शकांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपल्यासोबत आहे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजूभाऊ धुळे। 2019 विधानसभा निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर होते, पराभूत होऊनही त्यांनी विजय संपादन केल्यासारख्याची गोष्ट आज प्रत्येकाच्या मुख्य चर्चेत होती। त्याच्यामुळे एका बलाढ्य उमेदवारासमोर त्या तिसऱ्या क्रमांकाचे मतं घेणं हा एक विजयच मानावा लागेल। आणि आता ते आपलं नशीब चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून आजमावत आहे। राजूभाऊ, मला सांगा की तुम्ही बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तुम्ही इतकी भरारी घेतल्यानंतर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात म्हणजे निवडणूक लढवायचा कसा काय ठरला? मागच्या अनेक वर्षापासून जिल्ह्याभरामध्ये माझं जलजमीन जंगल, असंघटित कामगार बेरोजगार युवकांचं प्रदूषणाचं काम सातत्याने सुरू आहे। आणि बल्लारपूर विधानसभेमध्ये मी मागे बऱ्यापैकी निवडणूक लढलो, 40,000 मला मतदान इथे मिळालं। आणि नंतर सातत्याने माझ्या मागे खासदार साहेब, दिवंगत खासदार बाळूभाऊ आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे बरेच मंडळी, नरेशबाबू पुगल्या हे सारखे बरेच लोक मला बोलायचे की चंद्रपूरवरून तुम्ही आपली निवडणूक लढावी। चंद्रपुरातील जेवढी सामाजिक आंदोलनातले नावं मी घेऊ शकत नाही, एवढी लोक, डॉक्टर लोक, वकील लोक, प्राध्यापक लोक, व्यावसायिक लोक आणि विशेष करून काँग्रेसचे सुभाषभाऊ धोटे, प्रतिभाताई दानोरकर, विजूभाऊ वडेट्टीवार आणि वेग रामभैया तिवारी असे बरेच लोक मला चंद्रपूरवरून निवडणूक लढावं, शिवसेनेचे लोक, राष्ट्रवादीचे लोक सारखे बोलायचे। आणि मागच्या निवडणुकीमध्ये मी विधानसभा बल्लारशामध्ये निवडणुकीची तयारी निवडणूक हरल्यानंतरही केलं, या सगळ्यांच्या आग्रस्त मी चंद्रपूर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार झालो। आणि या निवडणुकीमध्ये मी विधानसभा चंद्रपूर 71 भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला, सर्वसामान्य मतदात्यांच्या, सामान्य लोकांच्या, तरुण तरुणी, युवक, बेरोजगार, कामगार, मध्यम व्यापारी, मोठे व्यापारी आणि सगळे सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। SST OBC मायनॉरिटीमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचून सर्वांच्या समस्या जाणून घेऊन ही निवडणूक लढणं मी निश्चित करून घेतलं। आणि निवडणुकीची तयारी करत असताना मला पॉझिटिव्ह अप्रोच येत असताना चंद्रपूर विधानसभेत निवडणूक लढायला तयार झालो। एक धडाडीचे कार्यकर्ता म्हणून यांची एक ओळख आहे आणि कुठल्याही प्रश्नाला ते शेवटपर्यंत जोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तळीस नेतात। मुख्यत्वे करून महाविकास आघाडीतर्फे राजू धुळे यांचं नाव चर्चेत होतं, परंतु ती तिकीट शेवटी प्रवीण पडवेकर यांना मिळाली। मला एक सांगा की ह्या तुमचं नाव एकदम समोर असल्यानंतरही वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या मधील वाद आडवा आला की त्याच्यामुळे तुमची तिकीट डावलण्यात आली की काय? काँग्रेसमध्ये राहुलजी गांधी यांनी एक लोकशाही पद्धतीनं तिकीट वाटप करण्याचं त्यांनी मानस बनवलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जनसामान्य लोकांमध्ये जाऊन सर्वे करायला लावला। आणि त्या सर्वेच्या माध्यमातून जो सामाजिक दृष्टिकोनातून आणि विशेष करून ग्राउंड लेवलवरती जो सक्षम पद्धतीने काम करतो, सामान्य लोकांचे आवाज आणि हितचिंतक असेल अशा लोकांचं जर सर्वेमध्ये टॉप असेल, मेरिट असेल, या लोकांना तिकीट द्यायचं त्यांनी ठरवलं होतं। काँग्रेसचे राहुल गांधी लोकशाही पद्धतीनं निवडणूक काँग्रेसमध्ये करण्याच्या मानसिकतेत आहेत। अशा परिस्थितीमध्ये मी काँग्रेसच्या प्रत्येक सर्वेमध्ये टॉप होतो आणि मेरिट आलो होतो। मेरिटमध्ये सर्वे दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सर्वेमध्ये मी बऱ्यापैकी त्या प्रत्येक वेगवेगळ्या सर्वे म्हणजे काँग्रेसचे असतील किंवा बाकी सामाजिक संघटनेचे किंवा इतर राजकीय पक्षाच्या त्या सगळ्यामध्ये टॉप होतो। आणि विशेष करून मी ही निवडणूक लढत असताना मी आधीच सांगितलं, प्रतिभाताई दानोरकर, सुभाषभाऊ धोटे, विजयभाऊ वडेट्टीवार आणि काँग्रेसचे मोठे आणि लहान बऱ्याच लोकांची अपेक्षा होती, इच्छा होती की मी चंद्रपूरवरून निवडणूक लढलो पाहिजे। या दृष्टिकोनातून मी तयारी करत असताना बऱ्यापैकी तयारी केली, सगळ्यांचं मला समाधानकारक अप्रोचच होतं। परंतु दिल्लीमध्ये जेव्हा तिकीटचं शेवटचं निर्णय होतं तर मुकुलजी वासनिक आणि के राजूच्या मुलाचा आणि या काँग्रेसच्या विद्यमान उमेदवाराचा मुलगा हे क्लासमेट आणि मुकुलजी वासनिक यांना 2-3 महिन्यामध्ये ते गुलदस्ता देतात। फक्त एवढ्या शुल्लकशा कारणामुळे या लोकांनी राहुल गांधीजीच्या त्या अजेंड्याला डावलून
त्याला तिकीट दिलं आणि तो उमेदवार महायुतीचा उमेदवार दोरगेवार याला हरवू शकत नाही असं सामान्य चंद्रपुराचा चंद्रपूर विधानसभेतील सर्व मतदात्यांची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा दोरगेवारला हरवणारा सक्षम उमेदवार म्हणून समाजातील वेगवेगळे घटकातील लोकांनी माझ्याकडून अपेक्षा केली म्हणून ही निवडणूक मी उमेदवार म्हणून लढत आहो आणि ही निवडणूक अपक्ष म्हणून मी जिंकेल असं समाज मनामध्ये चंद्रपूर विधानसभेतील तमाम लोकांची ही अपेक्षा आहे. भाऊ मला एक सांगा की तुम्हाला बल्लारच्या क्षेत्रातले तर अडचणी माहीत होत्या परंतु तुम्ही ताज्या दमानं जेव्हा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आपण म्हणजे निवडणूक लढवून राहिले तर इथल्या कुठल्या अशा समस्या आहे की त्यात म्हणजे तुम्हाला असं वाटते की त्या प्रायोरिटीने सोडवल्या. चंद्रपूरची मला अत्यंत भीषण अशी समस्या वाटते प्रदूषण. आज आम्ही चंद्रपूर शहरात राहतो प्रत्येकाच्या घरी अंगणामध्ये धूळ असतो ते प्रदूषण कमी करण्यासाठी सामाजिक संस्थेतील सामाजिक जाणकार लोकांनी पुढाकार घेऊन आम्ही सगळे लोक पुढाकार घेऊन निश्चित या प्रदूषणावरती आळा घालणं गरजेचं आहे. सोबतच चंद्रपूर विधानसभेमध्ये चंद्रपूर शहरामध्ये पाण्याची टंचाई आहे आणि एवढ्या मोठ्या नद्या असल्यानंतरही पाणी प्रत्येकाच्या घरी मिळत नाही ही एक दुर्भाग्य गोष्ट आहे. पाण्याचं नियोजन नाही. जल अमृत जल योजना सुद्धा सक्षम पद्धतीनं अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली नाही. पोहोचली तरी पाणी पोहोचला नाही आणि चंद्रपूरमध्ये पाऊस आला की पूर येतो. एक तासाचा असेल किंवा एक दिवसाचा असेल तरी पूर होतो. तर मला असं वाटतं ड्रेनेज सिस्टीमच्या माध्यमातून वॉल सिस्टीम जर ऑपरेट केली तर पुराचं पाणी आतमध्ये येणार नाही आणि पूर हा बाहेरून बाहेर निघून जाणार यासाठी तज्ज्ञ महानगरपालिकेचे तज्ज्ञ लोक आणि इरिगेशन डिपार्टमेंटचे OFW डिपार्टमेंटचे आणि या सिव्हिलमध्ये किंवा आर्किटेक्चरमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन पुराचं पाणी शहरात येणार नाही याचं नियोजन करणं गरजेचं वाटते. आणि सर्वात मोठी समस्या म्हणजे चंद्रपूरमध्ये एवढे उद्योग समूह असल्यानंतरही आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातला चंद्रपूर विधानसभेतला युवकाच्या हाताला काम नाही. तो उच्च शिक्षित आहे स्किल अनस्किल आणि सेमी स्किलच्या सगळ्या गुण असलेल्या आयटीआय इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकल इतर व्यावसायिक केलेल्या युवक युवतींना नोकरी मिळत नाही आणि तो महत्वाचा एवढे उद्योग समूह असल्यानंतर आणि परत उद्योग समूह मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्यात येऊन राहिले ही महत्वाची समस्या आहे. आणि चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषक असल्यामुळे इथे विद्युत मोफत कसं मिळता येणार. विद्युत 200 युनिट फ्री वाला मुद्दा नाही तर 200 युनिटच्या पलीकडे जाऊन लोकांना काय विद्युतच्या सोयी सवलती मिळतील आणि जेणेकरून वाढलेला तापमान आम्हाला कमी करण्यासाठी तो प्रयत्न आम्हाला करणं गरजेचं वाटते. आरोग्याची दुरवस्था गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे तिथे काम करणाऱ्या स्टाफ नर्सच्या उपचाराअभावी निधन झालं म्हणजे तिथे सोयी सवलती नाही. सिटी स्कॅन आणि MRI नाही. तिथे तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधली महत्वाची महिला नर्स यांचं निधन झालं हे दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. आणि एज्युकेशन हब आमच्या जिल्ह्यात नाही. गोंडवाना युनिव्हर्सिटी आहे परंतु एज्युकेशन हब हायटेक एज्युकेशन हब जे कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टिकोनातून जे वर्क फ्रॉम होमच्या दृष्टिकोनातून अभ्यास पण करणार आणि नोकरी पण करणार या हेतूने एक मोठा सुसज्ज एज्युकेशन हब हायटेक बनवणं मला प्रायोरिटी वाटते. क्रीडा क्षेत्रामध्ये आमच्या भागातील बरेच होतकरू तरुण तरुणी धावपटू असतील कुस्तीपटू असतील स्विमिंगवाले असतील क्रिकेट कबड्डी व्हॉलीबॉल हॉकी फुटबॉल वेगवेगळ्या स्तरावरती खेळणाऱ्या युवक युवतींसाठी मोठे कोचिंग सेंटरचा अभाव आहे. ते कोचिंग सेंटर सुद्धा सुसज्ज कोचिंग सेंटर बनवणे गरजेचे आहे. याकडे मला वाटते विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 82,000 महिलांचं लापता आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. आणि चंद्रपूर जसं उडता पंजाब आहे चंद्रपूर सुद्धा उडता चंद्रपूर होत आहे. नशेडी हड्डे होऊन राहिले तर याच्यावरती पोलीस विभागाला सक्षम पद्धतीने सामाजिक क्षेत्रातले लोक त्यांच्या पाठीशी राहून भक्कमपणे गृह विभागाने पोलिसांना मदत केली तर चंद्रपूर जिल्ह्यातला उडता चंद्रपूर हे सुद्धा संपुष्टात आणण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आणि चंद्रपूर विधानसभेमध्ये कामगार आणि असंघटित कामगार जंगल लगतच्या शेतकऱ्यांच्या सुद्धा मोठ्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. भाऊ मला एक सांग विद्यमान आमदाराबद्दल तुमचं मत काय.
विद्यमान आमदार मागच्या निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकले. निवडणूक जिंकत असताना त्यांनी एवढं खोटं बोललं की चंद्रपूर विधानसभेतील लोक अजूनपर्यंत विसरलेले नाही. विद्यमान आमदार साहेबांनी 200 युनिटचा मोठा उवापुवा केला की मी निवडून आलो तो 200 युनिट फ्री देणार. ते निवडून आले, 200 युनिटसाठी मी सत्तेत जाणं गरजेचं आहे म्हणून ते बोलले. 200 युनिटसाठी ते पहाटेच्या सरकारमध्ये गेले, मग उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये. उद्धव साहेब एवढ्या चांगल्या पद्धतीने सरकार चालवत असताना उद्धव साहेबांसोबत गद्दारी केली आणि चंद्रपूरवरून ते गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरून ते गोव्याला गेले, गोव्यावरून मुंबईला गेले आणि मुंबईवरून 50 कोटी घेऊन चंद्रपूरला आले आणि चंद्रपूरमध्ये ते मस्त पैकी संपत्ती गोळा करताय म्हणून मागे एक विधान त्यांचं आलेलं आहे, वादग्रस्त विधान. त्याचे व्हिडिओज पण आपल्याकडे आहेत, ते वेळेवर आपण प्रसारित पण करू शकतो, परंतु आम्ही वेळ उपयोगी ते करू. परंतु त्यांची एवढी प्रॉपर्टी आहे आणि लोकांमध्ये ते ताकदीनं बोलतात की मी एक गरीब टोपली विणणाऱ्या महिलेचा मुलगा आहे. निश्चित एक गरीब मुलगा असेल, परंतु आज भरपूर संपत्ती आहे. अशी आरआरआयची भाषा अधिकाऱ्यांसोबत सामान्य लोकांसोबत करून सामान्य लोकांचे मन तोडलेले आहे. आणि 200 युनिट तर दिलं नाही, परंतु या 5 वर्षामध्ये विद्युतचं भार मात्र वाढत चाललेला आहे. इलेक्ट्रिसिटी एवढी महाग होत चाललेली आहे की 5 वर्षाआधी जे 1000 रुपये दिले याचा आता 2500 रुपये दिले ते. याच्यावरती विद्यमान आमदार जोरगेवार साहेबांनी कुठलंच उपाययोजना केला नाही. याचा पूर्ण खापर ते विद्यमान पालकमंत्री मुनगंटीवारवर फोडतात की माझ्या मागणी हे विरोध करायचे म्हणून 200 युनिट फ्री झालं नाही. आणि या आमदाराला अजून कळलं नाही की त्यांनी 5 वर्षात 200 युनिटसाठी कुठलाच उपाय केलं नाही, आंदोलन केले नाही, मागणी केली सुद्धा नाही. म्हणून चंद्रपूर विधानसभेतील लोक यांच्या प्रचंड अस्वस्थ आहे, नाराज आहे आणि यांना हरवण्याचा चंग बांधलेला आहे. एवढं खोटं बोलून एवढे इव्हेंट साजरे करतात, परंतु बेरोजगारांच्या समस्या सोडवल्या नाही, पार्किंगची समस्या सोडवलेली नाही. औद्योगिक नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करतो म्हणून बोलले, ते सुद्धा केलेले नाही. वाहतुकीची कोंडी आहे चंद्रपूरमध्ये, ते कोंडी सोडवतो बोलले, ते केलेले नाही. आणि यांनी करोडो रुपये रस्त्यासाठी बनवले म्हटले, ते रस्ते अजूनपर्यंत खड्ड्यात रूपांतर झाले, परंतु रस्ते दिसलेले नाही. माता महाकालीच्या मंदिराच्या सुशुभ्रीकरणासाठी करोडोची निधी आणली, अंचलेश्वर मंदिरसाठी आणली, परंतु त्याचं अजूनपर्यंत कुठलंच सुशोभीकरण दिसत नाही. एवढे त्यांनी खेडखंडोबा महाराष्ट्राच्या आर्थिक निधीचं केलं आणि चंद्रपूर विधानसभेतील तमाम सामान्य लोकांसोबत धोकाधडी केली. यांना निश्चित हरवणं आता विधानसभेची गरज झाली. तर आपल्यासोबत होते अपक्ष उमेदवार श्री राजूभाऊ जोडे. त्यांनी चंद्रपूरच्या सगळ्या समस्या अगदी व्यवस्थितपणे मांडल्या, म्हणजे क्रीडा क्षेत्र असो, शिक्षण असो किंवा प्रदूषण असो. तर त्यांच्या विधानामुळे त्यांना आपल्याला असं वाटू शकते की त्यांना या सगळ्या प्रकरणांची जाण आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना भरघोस मताने जनतेने निवडून द्यावं, जेणेकरून ह्या समस्या त्या कायमस्वरूपी मार्गी लागतील. वैभव रेवाकर सोबत बल्लू चव्हाण, सी टीव्ही.